केलियाचे दान, केलियाचे दान आपुले करा आपुले, करा आपुले जतन माझी बुद्धी स्थिर देवा, नाही विषयाचा हेवा, भावांतराय अंती अंतरती पाय, माझी बुद्धी स्थिर देवा, नाही विषयाचा हेवा, तुका म्हणे जोडी, तुका म्हणे जोडी, आधी अंती राहू गोडी, माझी बुद्धी स्थिर देवा, नाही विषयाचा हेवा, पंढरपूरचे किलिया स्मरण होय, सकळ विद्यांचे अधिकरण, त्याचे बंधू सुचरण, श्री गुरुंचे नमो ज्ञानेश्वर, नमो ज्ञानेश्वर निवृत्त्युदारा, सोपान देवा मस्तक माझा पाया, केलियाचे दान करा आपुले जतन, माझी बुद्धी स्थिर देवा, नाही विषयाचा हेवा, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून पांडुरंगाकडे मागणी करतात विठ्ठल. अर्थात ही मागणी क्षेमाची आहे, योग आणि क्षेम असे हे दोन शब्द आहेत. त्यामध्ये जे अप्राप्त असत त्याची प्राप्ती होणं याला योग म्हटलं जातं, अप्राप्तस्य प्राप्तिर्योग, आणि जे प्राप्त आहे त्याच्या रक्षणाचं नाव क्षेम आहे. योगापेक्षा क्षेम हा कठीण असतो असं तुकोबार आहे म्हणतो. कठीण योगा होनी क्षेम क्षेम, योगापेक्षा क्षेम कठीण आहे. तेव्हा तुकोबारांना भगवंताच्या कृपेनं खूप मोठ्या अशा प्रकारच्या वस्तूचा लाभ झालेला आहे, म्हणजे योग घडलेला. पण तुकोबारांना ही भीती वाटते की हिचा अंतर नाही झाला पाहिजे, हिचा वियोग नाही घडला पाहिजे, हे आपल्यापासून दूर जायला नाही पाहिजे, आणि म्हणून मग भगवंताकडे प्रार्थना करतात की देवा ही माझ्यापासून दूर होणार नाही अशा प्रकारचं तुम्ही काहीतरी करा. कदाचित भगवान म्हणतील की बा आता हे आम्ही काय करायचं, तुम्हाला नाही काय करता येत का, तुम्हाला मिळालेलं आहे, तुम्ही त्याचं काय करावं, जतन अशा प्रकारचं करावं. जतन करण्याकरता आमच्याकडे प्रार्थना मागणी करण्याचं कारण काय आहे, तर त्याचं कारण अभंगाच्या प्रथम चरणात तो केलियाचे दान.
देवा तुमच्याकडे क्षमाची मागणी मी करतोय त्याचं कारण हे जे मिळालेलं आहे ते जर मी माझ्या पुरुषार्थाने प्रयत्नाने मिळवलं असतं तर त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही माझ्यावर आली असती. मी रक्षण केलं असतं. पण मी ज्याचं रक्षण करण्याची तुम्हाला विनंती करतोय प्रार्थना करतोय मागणी करतोय ते तुमचं आहे आणि तुम्ही दिलेलं आहे. म्हणजे पुरीच लग्न केलं तरी बाळात पण आई बापालाच करावं लागत. आता काही संबंध राहिला का? तिचं आडनाव बदललं, तिचा संकल्प झाला, आजवर होती आमची आता झाली तुमची, मग काय संबंध इकडे आणायचा? पण तरी ते आणावं लागत. तसं तुकोबार आहे म्हणतात देवा तुम्ही याचं दान केलेलं आहे. केली याचे दान असे हुशार आहे महाराज तुकाराम महाराज. पहिल्यांदाच लगेच सगळं नाही टाकत, पहिल्यांदा फक्त मागतात दान मागतात आणि एकदा दान पदरात पडलं का मग पुन्हा दुसरी जबाबदारी त्याच्यावरच टाकतात. केली याचे दान, तुम्ही दान केलेलं आहे आणि मग जर दान तुम्ही केलेलं आहे तर त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमचं आहे, तुम्ही दिलेलं आहे. तुम्ही पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे होता की आपण ज्याला देतोय तो त्याच्या सांभाळण्याच्या लायकीचा आहे की नाही. आता पहिलीच चूक केली तर दुसरी निसतारा असं स्पष्ट नाही म्हटलं तुकोबाराने, पण त्याचा भाव अशा प्रकारचा आहे. तुकोबारा म्हणतात देवा तुम्ही हे दान केलेलं आहे, दान केले याचे, दान केलेलं आहे तुम्ही याच आणि मग त्याचं रक्षण हे तुम्हीच करा. याचे जतन करा दान, याचे जतन करा दान. हेच जतन करा दान, केली याचे दान करा आपुले. एकच अशा प्रकारचा अर्थ नाही, त्या अभंगात आणि ह्या अभंगात एकच प्रार्थना केली आहे. चुकोबर आहे म्हणतात देवा तुम्ही हे दान दिलेलं. नेमकं काय दिलंय, कशाचं जतन करायचंय याचा स्पष्ट उल्लेख या अभंगामध्ये नाही. पण ज्याचा उल्लेख आहे त्याच्यावरून आपल्याला त्याचं अनुमान करता येतं की नेमकं तुकोबऱ्यांना काय मिळालेलं आहे आणि कशाच्या क्षेमाविषयी जतनेविषयी तुकोबाराय भगवंताकडे प्रार्थना मागणी करतात. तुकोबाराय म्हणतात देवा तुम्ही हे दिलेलं आहे. काय दिलंय तुकोबऱ्यांना देवाने आणि तुकोबाराय ते जतन करण्याकरता आपण समर्थ नाही असं तुकोबऱ्यांना का वाटतं आणि ते जतन करण्याकरता देवाने काय करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, असे तीन प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. तो पहिल्यांदा भगवंतांनी काय दिलेलं आहे तुकोबऱ्यांना की ज्याच्या क्षमाविषयीची मागणी तुकोबऱ्यांनी या अभंगामध्ये केलेली आहे. या अभंगाच्या इतर चरणावरून असं दिसतंय काय भगवत भक्ती ही जी साधना आहे, कल्याणाचं साधन आहे, हिताचं साधन आहे,
हे साधन करण्याकरता ज्या अत्यंत महत्वाच्या गोष्टीची आवश्यकता आहे त्याच्यातली पहिली गोष्ट ही आहे की त्या साधनाविषयी प्रेम निर्माण होणं. साधनाविषयी काय निर्माण झालं पाहिजे? प्रेम निर्माण. बहुतेक असं दिसतं जोपर्यंत ती साधनं येत नाहीत तोपर्यंत ती साधनं यावी अशा प्रकारची खूप इच्छा असते. मग भजन असेल, कीर्तन असेल, वाजवणं असेल, म्हणणं असेल, व आणखीन तदंतर्गत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत इच्छा खूप असते. आणि काय होतं महाराज, भगवंताला असं वाटलं की याला हे साधन करण्याची खूप इच्छा आहे आणि मग याला हे साधनाची हे द्यायला पाहिजे म्हणून त्यानं दिलं म्हणजे याला याय लागलं. काय कोणाची नजर लागत आहे का काय काय माहिती, त्याला त्याचं प्रेमच राहत नाही. साधं भजन पंचपती आपण ज्याला म्हणतो भजन, हे फार मोठी साधना आहे असं काही नाही. आपल्याला वाटतो लय आपण साधना करतो. भगवंताचं नाम संतांच्या मुखातून बाहेर पडलेली जी अक्षर आहेत त्या अक्षराशी संबंध, त्यामुळे पुण्य वगैरे तर हे होणार. पण ते भजन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या नवीन माणसाला लय त्याची आवड असते. महाराज खेड्यापाड्यामध्ये तर ते पकवाज आणेल, टाळ आणेल, हातोडी आणेल, कनेक करून आणेल, ज्याला भजनं येते त्याच्या घरी तीन तीनदा काय मारेल, चक्रा मारेल, बसल ते हळूहळू हळूहळू, मग एकदा त्याला चाल म्हणायला यायला लागली की मग त्याच्याकडे चक्रा मारायला लागतो. येत नाही तोपर्यंत ते दुसऱ्याकडे चक्रा मारत, आणि यायला लागलं की त्याच्याकडे चक्रा माराव्या लागतात. मला मग त्याला त्याच्यात फार काय राहत नाही, रस राहत नाही. मग त्याला म्हणण्यात रस नाही राहत, अभंग त्याला म्हणण्यात रस राहतो. तेव्हा भक्ती या साधनामध्ये भगवत विषयक भगवत प्राप्तीचं जे साधन आहे, भजन, भक्ती, चिंतन याच्याविषयीच प्रेम हे अत्यंत महत्वाचं, फार मोठं धन आहे महाराज. काही अर्थ नाही जर साधनाविषयी प्रेम नसेल, साध्याविषयी प्रेम नसेल, तर त्या त्याच्या बाकीच्या आडंबराचा धिक्कार आहे, नाही उपयोग होत. नाथ महाराजांनी तर स्पष्ट म्हटलेलं आहे, केवळ नामस्मरण करणाऱ्यालाही मोक्ष नाही प्राप्त होत. त्यांनी ते नामस्मरण कसं केलं पाहिजे? आदरे. मोक्ष येईल सुखी, पण कधी? आदरे नामस्मरता, नुसतं नामस्मरता नाही, त्या साधनाविषयी आदर, अपार आदर असला पाहिजे महाराज. तो को बरे आहे नाथ महाराज, ही साधना करून परमपदाला प्राप्त झालेली महात्मे मंडळी आहे, त्यांच्या ठिकाणी या साधनाविषयीचा आदर पाहिला तर लक्षात येईल महाराज. ते देवाला सांगतात आम्हाला साध्य नाही लागत, साधनच लागत. काय आदर आहे? देवा ऐके हे विनंती नाही लागत मुक्ती, मुक्ती करता सगळी साधना केली पहिल्यापासून, पण आता म्हणतात आम्हाला मुक्ती नाही लागत, भक्ती लागते. हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. गुण गायन आवडी, आवडी गुण गायन, आवडी गुण गायन, त्याच्यापेक्षा ना लगे मुक्ती आणि संपदा. संपत्ती लागत नाही आणि मुक्ती लागत नाही, बस आवडीनं गुण गावं हे आम्हाला लागतंय. म्हणजे किती त्याविषयी त्या साधन वास्तविक ते काय साध्य का साधन आहे, त्या साधनाविषयी एवढा आधार आहे. तेव्हा देवाविषयीची गुढी, देवाच्या प्राप्तीविषयीची, आणि ज्या साधनाने देवाची प्राप्ती होणार आहे त्या देवाच्या प्राप्तीच्या साधनाची जी गोडी आहे, तर ही गोडी, हे प्रेम अत्यंत महत्वाची वस्तू आहे, अति महत्वाची वस्तू आहे. काय होत, भजनाची क्रिया वेगळी, भजनात आनंद आहे, भजनात आनंद येतो,
भक्तीचा रस आहे, ज्या रसाचं वर्णन तुकोबा रेणी अनेक अभंगातून केलेलं आहे. पण तो रस केवळ क्रियेपासून निर्माण नाही होत. भजन असेल, कीर्तन असेल, नामस्मरण असेल, प्रवचन असेल, ह्या सगळ्या क्रिया आहेत. जसं जिलाबी ते पीठ लावलं आदल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी पीठ आलं, चटा चटा करायला लागलं, तो आचार्य आला, त्यांनी कढई ठेवली, फडकं घेतलं, त्या फडक्यात ते टाकलं, गोल गोल फिरवलं, तापलेल्या तेलामध्ये ती जिलेबी काय झाली, तयार. अशा प्रकारची दिसायला जिलेबीच आहे, ती काही अडचणच नाहीये, पण तरीही ती गोड नाही लागत. म्हणजे कडक असल्यावर, हा कडक असल्यावर तिला गोडी येण्याकरता पाकामध्ये ती मुरावी लागते. पाक तिच्यात घुसला का मग ती गोड होते. तसं हे भजन कीर्तन वगैरे हे सगळ्या म्हणजे तळण आहे, पण त्या क्रियेमध्ये आनंद निर्माण होण्याकरता खरी गोडी, ज्याला रस भक्ती रस म्हणतात, त्याच्याकरता ती प्रेमाच्या पाकात घोळली गेली पाहिजे. त्याच्याविषयीची गोडी प्रेम असलं पाहिजे. आपली मडई इथं राहतात, ती गोडी देवाची नसते, सगळी संसाराचीच गोडी असते. तो गोडी असल्यावर इतके दिवस लागते हो याला तयार व्हायला. एक उन्हाळ्यात घरचे बंगले तयार होतात एकटे एकटेचे, आणि इथं अनेक बंगलेवाले एकत्र आहेत. नाही म्हणायचं नाही, चालू आहे बुवा. त्याला गोडीच लागते महाराज, आणि हे नुसतं आव आणून नाही चालत, त्याला अशी मुळातून गोडी लागते. आता इथल्या लोकांच्या लक्षात आलं असेल की हे काही आपली स्तुती करणार नाही. लय चांगलं बांधलंय मी, लोक तुम्ही लय दान दिलं, काय नाही केलेलं. जावायला नुसतं एकदा घरी आणायचं म्हणलं तर ह्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च करणारी ही म्हणजे मोठेपणा करता. बघा जरा पहिली पानं काढून आपल्या आयुष्याची मोठेपणा करता आपण किती खर्च केलेला आहे, इथं किती खर्च झालेला आहे. आणि नारळ फोडायला मला बोलवलं होतं ह्या लोकांनी, अजून तसंच काम पडले, पुन्हा आता बोलवले. हे भजन करतील असं बी नाही, नुसती व्यवस्था झोपायची. अवांतर विषयी टाका बाजूला, कारण मी त्यावेळेला म्हणलो होतो पुढच्या वेळेस झालं पाहिजे तर मला बोलवायचं, नाही तर बोलवायचं नाही. पण मीच विसरून गेलो आपण असं म्हणलो होतो, इथं आल्यावर मग ते आठवण आले. गोडी महत्वाची परमार्थामध्ये, कृती नाही. गोडी गोडी असली का कृती आपोआपच करतो. गोडी असल्यानंतर कृती करायची सांगावी लागत नाही, पण गोडी नसेल तर कृतीत आनंद नाही येत. ते मुळावर आल्यासारखं आपल्याकडे ते महत्वकोबर आहे म्हणतात ना, मोले घातले असं भाऊ सांगायचे दृष्टांत. पूर्वी असं कुणाचं मेलं तर त्याच्या निमित्त रडणाऱ्याच्या टोळ्या होत्या ग्यांग, आणि मग ते मोठ्याच्या लोकांच्या घरातलं कुणी मेलं नसतंच प्रेम घडायचं काही काम नाही, पण ते लोकात नाही तसं झालं पाहिजे ना, लोकात आवाज गेला पाहिजे. मग त्यांनी त्याच्या त्याला सुपाऱ्या द्यायचे, मग त्याने तिथं मग ते सुपाऱ्यामध्ये माणसं किती पाहिजे तुम्हाला, म्हणजे लढायला किती पाहिजे बा. मग 40 माणसाचा दर वेगळा, 20 माणसाचा दर वेगळा, 10 माणसाचा दर वेगळा, पुन्हा कार्यक्रम किती तास करावा लागेल. कार्यक्रम करत असताना म्हणजे साध्या क्वालिटीचा करायचा का, त्याच्यावर त्याचे काय असायचे दर राहायचे. मग आता काही श्रीमंत माणसं पैशाला काही त्यांच्याकडे कमी नाही, मग त्यांनी 40 माणसं हाय क्वालिटीचा कार्यक्रम करायला पाहिजे, मग तो किती वाजता सुरू करायचा ते सगळं लिहून असते. जसं ते म्हणतो क्वालिटी जसं असं लिहून असतं, इतके भोंगे, इतके माईक, इतकं दे करार सगळा तसा व्यवस्थित वगैरे केला.
मग ते बरोबर माणसं त्या टायमाला एक अर्धा तास अगोदर आले तर इकडं चहा पोहे वगैरे व्यवस्थित करणार, कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून. कार्यक्रम कशाचा करायचा आहे? रडायचा. आता जे मेल त्याच्याविषयी यांना प्रेमाचा आणि प्रेमाचा काही संबंध नाही आहे. तर ठरविलेलं कार्यक्रम आहे, त्याचा त्याचा काय संबंध आहे? कार्यक्रम करायचा तेवढा वेळ करायचा. आणि मग ते हाय क्वालिटीचे जर पैसे घेतलेले असतील तर माणसं दिसली येणार आहे. मग असे छाती बडवायचा प्रयत्न, जसं काय छाती बडवलं आणि मग असं लांबून हात घ्यायचे आणि जोरात आणायचे आणि हित इकडं नाही येऊ द्यायचे. त्याच्या डोळ्यात थेंबाचा पत्ता नाही, अंतकरणामध्ये प्रेम अशा प्रकारचं नाही. हे असले कार्यक्रम होतात मग भजनाचे सप्त्याचे विढल. त्याच्यामध्ये जिव्हाळा, त्याच्यामध्ये ओलावा, त्याच्यामध्ये प्रेम हवंय. भजनामध्ये प्रेम हवंय, साधनाविषयी हवंय आणि भगवंताविषयी हवं. अशा प्रकारचं प्रेम भगवंताकडूनच मिळतं. त्याच्या कृपा अशी कृपा लेशात, भगवंत कृपा लेशात वा नारद महर्षीने म्हटलेलं आहे. भगवंताच्या कृपेनं ते प्रेम मिळतं. अर्थात तुकोबऱ्यांच्यावरती कृपा झाली, कारण तुकोबऱ्यांनीच म्हटलेलं आहे केली याचे दान. प्रेम निर्माण झालेलं आहे या साधनाविषयी भगवत विषयक. आता ही अमूल्य वस्तू आहे, कुठंच दुसरीकडे मिळत नाही, कितीही पैसे दिले तरी मिळत नाही. त्याच्याशिवाय हे साधन घडत नाही. आणि अशा प्रकारचा हा ठेवा, अशा प्रकारचं हे धन, अशा प्रकारचं हे भांडवल भगवंताच्या कृपेनं आपल्याला प्राप्त झालंय. शेवटपर्यंत टिकलं पाहिजे ना. खरंच परमार्थामध्ये टिकण्याला, व्यवहारात सुद्धा टिकण्यालाच काय महत्व आहे. टिकला पाहिजे चांगल्या प्रकारचा. सगळ्या जगामध्ये प्रसिद्ध असणाराही खेळाडू असला पण जर तो टिकलाच नाही, पहिल्या एक दोन चेंडूतच काय झाला होत नाही का असं होत. चांगले चांगले अशा प्रकारचे मान्य, सगळ्याला मान्यवर असलेले खेळाडू सुद्धा आले की तसेच परत जातात. एक दोन तेंडूतच टिकला नाही तर मग त्याच्याकडून काही होत नाही. परमार्थातही टिकावं लागतं, येणंही महत्वाचं आहे. आता आलाच नाही तर मग टिकायचा प्रश्नच येत नाही ना. पण जरी आला तरी तो टिकला पाहिजे. फळ टिकण्यालाय धीर तो कारण नाही. पण लगेच आला साह्य झालं असं थोडी होते. त्याला धैर्य धारण करून त्या साधनेमध्ये टिकावं लागतं, राहावं लागतं. लोकांना वाटतं कीर्तनाला न घालो म्हणजे खडा टोचू नये, गाड्यावाल्यांनी पैसे घेऊ नये, म्हणजे पहिल्या कीर्तनाला चालला की लगेच त्याला साधू संतांचे दृष्टांत आठवतात. मग तुकाराम महाराज कसं ते हे उचलायला गुन्हे उचलायला तेव्हा आला होता. तुझ्या तुलाही येईल ना, पण तू काय महाराज होय ना तू. हा तेव्हा त्याला टिकावं लागतं. टिकल्याशिवाय नुसतं ते बार येऊन नाही फायदा. तो बार काय झाला पाहिजे? टिकला पाहिजे. टिकला पहिला 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 सप्ताह असला, पहिली पुण्यतिथी असली, पहिलं हे असलं म्हणजे मग लोकांचा उत्साह पाहो असं वाटतंय. अरे याला काही कलयुग म्हणायचंय?
एवढी लोक टिकलं पाहिजे ना, ते टिकलं पाहिजे. चांगले चांगले सप्ते करणारे गाव सुद्धा निवडणूक मध्ये आली काही, एक तर दोन सप्ते नाही तर बंद. सप्ते तरी दोन नाही तर बंद. आता काय संबंध आहे का बरं ते सप्ताचा निवडणुकीचा? निवडणुकीचा भाग वेगळा, सप्ताचा भाग वेगळा. म्हणजे सप्ते करणाऱ्यालाही एवढी अक्कल नसावी की सप्तेतून निवडणूक बाजूला ठेवण्याची. काय सप्ते करते ह्याला झक मारायला? काय अर्थ आहे त्याला? नाही म्हणे इकडी पंग दिली न इतकी वर्गणी दिली काय देतो रे? तुला जर भगवंताविषयी गोडी नसेल, नुसतं मोठेपणा करत असेल तर काय करतो? महाराज परमार्थ परमार्थ आहे, आपल्या कल्याणाचं साधन आहे ते, कल्याण करून घ्यायचंय. त्याच्यात निवडणूक आली काय, भूकंप आला काय, आपल्या गतीमध्ये काय पडू नये, फरक अशा प्रकारचा पडू नये. आणि त्याच्याकरता भगवंताविषयीचं प्रेम, साधनाविषयीचं प्रेम नितांत गरजेचं आहे, नितांत गरजेचं आहे. असं ते यंत्रासारखा परमार्थ नाही व्हावा आपला. यंत्रासारखा म्हणजे, यंत्रासारखं म्हणजे ते असं लावून ठेवलेलं असतं, ते घंटीसारखं बटन लावले, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत. त्याला काय त्याचं जड आहे ते. असा जडासारखा परमार्थ नको व्हायला, त्याच्यामध्ये सतत संवेदनशीलता, जिवंतपणा असावा. आणि जिवंतपणा टिकण्याकरता काय पाहिजे? गोडी पाहिजे, गोडी. तुकोबाराय म्हणतात, देवा अशा प्रकारच्या प्रेमाचं गोडीचं तुम्ही दान दिलेलं आहे, केले याचे दान आमची प्रार्थना आहे देवा. जसं देत असताना तुम्ही उदार झाले, हे तर शक्यतो आहे ना. महाराज देव सुद्धा हे दान द्यायला तसा कंजूस आहे. बाकीचे देण्याकरता परमात्मा उदार आहे. अनेक ठिकाणी भगवंताच्या अवदार्याची वर्णन केलेली आहे. पण मग भुक्ती देण्याकरता, मुक्ती देण्याकरता ही देव काय आहे? उदार आहे. पण प्रेम गोडी देण्याकरता देव उदार नाही. आणि असं असताना सुद्धा तुम्ही खूप मोठं मन केलं देवा, आणि आम्हाला या गोडीचं काय दिलंय? दान दिलेलं आहे. प्रार्थना एवढी आहे आता की त्याचं जतनही तुम्ही करा, केले याचे दान करा आपुले जतन. आपली अशा प्रकारची ही गोडी आहे, आपण दिलेली अशी ही गोडी आहे, त्याचं जतन तुम्ही करा. असं का म्हणता तुम्ही तुकोबार आहे? त्याचं कारण दुसऱ्या चरणात सांगतात. माझी बुद्धी स्थिर देवा, माझी बुद्धी स्थिर देवा, माझी बुद्धी स्थिर देवा, माझी बुद्धी, माझी बुद्धी. नाही विषयाचा हे वाग, माझी बुद्धी स्थिर देवा, माझी बुद्धी स्थिर देवा, नाही विषयाचा हे वाग, नाही विषयाचा हे वाग, तुमच्याकडे मी का करतो? त्याच कारण तुकोबार आहे सांगतात देवा. माझी बुद्धी स्थिर नाही, माझे विचार काय नाहीत, स्थिर नाहीत. हा विचार तुमच्या कृपेनं तर प्राप्त झालेला आहे. आपण आतापर्यंत प्रेमाचा अर्थ केला. मला वाटतं या दुसऱ्या चरणाच्या दृष्टीनं प्रेमापेक्षाही सद्बुद्धी ज्याला म्हटलं जातं,
तशी सद्बुद्धी दुर्लभ आहे. तशी दुर्लभ सद्बुद्धी. कोणत्या बुद्धीला सद्बुद्धी म्हणतात? जी आहे परमात्माची. परमात्मा नाही, हा चोलय व्याकार आहे. मक्कार करून टाकतो कीर्तन करायला सुद्धा. परमात्माची बुद्धी शब्दाचा अर्थ विचार. आणि ज्या विचाराने परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचा निश्चय केलेला आहे. जीवनात काय मिळवायचंय? देव मिळवायचा. जीवनात मिळवण्यासारखी वस्तू काय आहे? देव आहे. दुःखाचा अत्यंतिक नाश कशाने होणार आहे? देवाच्या मिळवण्याने होणार आहे. सुखी जीवन कशामुळे होणार आहे? देव मिळवण्याने होणार आहे. तेव्हा जीवनामध्ये देव मिळवायचा आहे. आयुष्यातला एक क्षणही देवाच्या प्राप्तीचं साधन न करता व्यर्थ जाऊ द्यायचा नाही. अशा प्रकारचा जो विचार आहे त्या विचाराला सद्बुद्धी म्हणतात. सद्बुद्धीचं स्वरूप काय आहे? ज्या सद्बुद्धीचं वर्णन ज्ञानोबारायणी केलेलं आहे की तैसी दुर्लभ सद्बुद्धी, त्या सद्बुद्धीचं हे स्वरूप आहे की सुखस्वरूप परमात्मा आहे. अवघी सुखाचीच राशी. सुखस्वरूप परमात्मा आहे. हा, परमात्म्याशिवाय सुख नाही. सुखरूप परमात्मा आहे आणि परमात्म्याशिवाय जगात दुसऱ्या ठिकाणी काय नाही, सुख अशा प्रकारचं नाही. सुखी व्हायचं असेल तर भगवत प्राप्तीच करून घ्यावी लागेल आणि ती भगवत प्राप्ती करून घेण्याकरताच मानव देह निर्माण झालेला आहे, भगवंताने आपल्याला दिलेला आहे. तेव्हा या देहामध्ये भगवत प्राप्तीचीच साधना करायची. अशा प्रकारच्या विचाराचा जो निश्चय, स्थिर विचार म्हणजे निश्चय. निश्चय निश्चय शब्दाचा अर्थ जो विचार आहे तो काय राहणं? स्थिर राहणं, याला निश्चय म्हणतात. आणि मग निश्चयाला फळ प्राप्त होत. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची. तुम्हाला काय वाटतं? जगामध्ये खूप मोठे गायक, खूप मोठे वादक, खूप मोठे खेळाडू, खूप मोठे शास्त्रज्ञ जे आहेत, तर त्यांच्याच ठिकाणी बुद्धी आहे आणि बाकीच्या ठिकाणी बुद्धी नाही असं वाटतं तुम्हाला? असं नाहीये. बरंच खूप बुद्धिवान बाकीची सुद्धा मंडळी आहे. मग हे पुढे जातात आणि हे माग का राहतात? पुढे जाणाऱ्याविषयी लोक द्वेष करतात. अरे पण तू माग का राहिला, तो पुढे का गेला? कारण आता काय, थोडं शिक्षकाचं कामच आम्हाला करावं लागत असल्यामुळं, आणि तेही बिन पगारी फुल अधिकारी. आमचं शिक्षकाचं पद कसं आहे? बिनपगारी फुल अधिकारी असं असल्यामुळं मग आमच्या लक्षात येतं की सर्वसामान्य वर्गामध्ये सुद्धा किती बुद्धिमान पोर आहेत. इतर वर्गात बुद्धिमान नाही असं नाही, खूप बुद्धिमान आहेत महाराज. त्यांच्यापेक्षा हे पुढे जाणारे कमी बुद्धीचे असतात. मग तरी हे मागच का राहते? त्याचं कारण हे आहे की त्या साधनाच्या ठिकाणी त्याची बुद्धी काय राहत नाही, स्थिर राहत नाही. दोन बोल तालात आले की ते लगेच वाकडी टोपी घालायला लागत. जास्त बी नाही, दुखतंय खुव्यात आणि तिकडं जा दादा. सांगतोय मी, परमार्थातलं नाही. अजून व्यवहारामध्ये सुद्धा त्या त्या क्षेत्रामध्ये पारंगत व्हायचं असेल तर बुद्धी काय लागते? स्थिर लागते. कितीही केलं तरी माणसाला कमी वाटायला पाहिजे, हावरा बनायला पाहिजे. मग तो कलेला असेल, विद्वत्तेला असेल, अभ्यासाला असेल, हावरा बनलं पाहिजे चित्त. अल्प संतुष्ट नाही भाई आणि मग ती बुद्धी स्थिर राहत नाही. मग त्याला थोडस हे पकवाज यायला लागलं की मग त्याला वाटतं गायन आलं पाहिजे. थोडस गायन यायला लागलं त्याला वाटतं कीर्तन करता आलं पाहिजे. थोडस कीर्तन करायला लागलं की त्याला वाटतं दिंडी काढली पाहिजे. आणि मग एक बुद्धी एवढं सगळं नाही करू शकत ना. जरी केलं तरी मग त्याच्यात तो काय होत नाही, प्रवीण नाही, पारंगत नाही होत तो. त्याची बुद्धी अशी विभागली जाते, पांगली जाते. स्थिर राहिली पाहिजे बुद्धी. बुद्धी स्थिर राहिली बरं, मानव जन्म असा काय होत नाही आपल्या या जीवनामध्ये?
अभ्यासामध्ये एवढी मोठी शक्ती आहे की वाटेल ते आपण करू शकतो. फक्त त्या विचाराच्या ठिकाणी बुद्धी ना, हेच करायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी गंगापूरला असताना एक रिटायर्ड शिक्षक मला भेटले होते. त्यांनी सांगितलं, बाबा मला गीता शिकायची. म्हणलं काय अडचण नाही आहे, तुम्ही शिक्षकच आहे, तुम्हाला काय अवघड. पण मला इंग्रजीतून गीता शिकायची, आणि तो मराठीचा प्राध्यापक होता. त्याला इंग्रजी येत नव्हती, पूर्वीच्या शाळेत इंग्रजी काही नव्हती. सातवी आठवी केल्यानंतर लगेच मास्तर झाला तो. मला त्यानं त्या वयामध्ये इंग्रजी भाषा शिकून इंग्रजीतून गीता तयार केली. नंतर मला म्हणूनही दाखवली काय अशक्य. म्हणजे ते रामराव अन्न सरोवर म्हणून होते. 60-65 च्या नंतर त्यांचा संबंध आला आमचा. तर त्यांनी माळे नव्हती, भजनाचा काही संबंध नव्हता त्याच्या अगोदर. पण त्यांना अशी गोडी लागली, नाटासह सगळे अभंग पाठ केले होते. पुढं म्हणायची त्यांना हाऊस होती, आणि मग अभंग पाठ असल्याशिवाय पुढं म्हणता येत नाही. काकडा भोपाळ्या वासुदेव गवळणी तर पाठ केल्यास, नाटय अभंग पाठ केले होते. कीर्तनकाराचे नाही, चाहे तो 4-4 वर्ष सुटलेले नाही, त्यांना विचार नाटाचे अभंग किती पाठ असतात. का बुद्धी स्थिर नाही. तुकोबार आहे तेच कारण देवाकडे सांगतात. हे तर साध व्यवहारामध्ये सुद्धा, त्याच्यामध्ये पुढे जाण्याकरता बुद्धी काय लागते, स्थिर लागते. परमार्थात तर विचार स्थिर बुद्धी हे भांडवलच आहे, लागते प्रश्नच नाहीये. विरळा पावे विरळा पावे अवघड गोवे शेवटीचे. का विरळा पावे, ती बुद्धी तोपर्यंत तशीच स्थिर राहणं गरजेचं असत. आरंभाला जी बुद्धीची स्थिती असते, बुद्धी शब्दाचा अर्थ विचार, बुद्धी म्हणजे विचार, निश्चयात्मक अशा प्रकारचे जे विचार असतात त्याला काय म्हटलं जातं, बुद्धी म्हटलं जातं. आणि माझी बुद्धी देवा स्थिर नाही हे माझ्या लक्षात येते. आज ठीक आहे, हे विचार तुझ्या कृपेनं मला प्राप्त झालेले आहेत, त्या विचाराप्रमाणे मी माझ्या जीवनाची वाटचालही सुरू केलेली आहे. पण ही बुद्धी केव्हा उलथून टाकील या विचाराला सोडून दुसऱ्या विचाराचं ग्रहण करील मला नक्की सांगता येत नाही. भीती वाटते मला बुद्धीची, म्हणून तू मला काय कर, सह्य कर. विठ्ठल विठ्ठल. आणि मग घरदार सोडून आळंदीला पंढरपूरला ऋषिकेशला ज्या वेळेला पहिल्यांदा जातात माणसं, त्यावेळेला काय असतो विचार. आणि मग तिथं गेल्यावर प्लॉटचे धंदे केले जातात. धंदाच करायचं तुला, घरी करता नाहीत का, त्याच्याकरता आळंदीन पंढरपूर कशाला पाहिजे. मग असं का घडतं, त्याचं कारण आहे बुद्धी स्थिर. बुद्धी स्थिर नाही. भाऊनी मला आठवते अजून, त्या 14 वर्ष झाल्यानंतर मग आमचा एक मित्र होता गौरला, त्यांनी चिंतनाकरता स्वतंत्र चांगली खोली तयार केली. भाऊला दाखवली, हे म्हणे महाराजाकरता खोली, ते म्हणे तू खोली केलेली आहे पण तो राहायला पाहिजे ना. तस वृत्ती स्थिर ठेवून तो राहिला. अनुभव मोठे यांचे ते सगळे. आणि खरंच मी राहिलो नाही तिथे. निश्चय करून गेलेला माणूस गाथा पाठ होईपर्यंत तिथं राहीलच, त्याची काय नाही शाश्वती नाही. 1,000-2,000 पाठ झाले अभंग का दुसरं काहीतरी सुचत. नामस्मरण करायचं म्हणून अशा प्रकारचा निश्चय केलेली माणसं भगवत साक्षात्कारापर्यंत नामस्मरणाची साधना करतील असं नाही. गाथा पाठ करायला लागला की ज्ञानेश्वरी पाठ करावं वाटते, ज्ञानेश्वरी पाठ करायला लागलं की नामस्मरण करावं वाटतं, नामस्मरण करायला लागलं लोक सत्य करतात ते दिसलं की मग सत्य करायचं नाही. तुकोबाराईंनी ही अडचण ओळखलेली आहे, आपला कमकुवत धागा, आपल्या साधनेमध्ये आपली साधना बंद पाडणारा कमकुवत भाग नेमका कोणता आहे हा तुकोबाराईंनी हेरलेला आहे. आणि ती बाजू मजबूत करण्याकरता भगवंताचं साह्य मागता, देवा माझी बुद्धी स्थिर नाही. का नाही बुद्धी स्थिर, तुम्हाला पटलेलं नाही का परमात्मा सुखरूप आहे. पटलेलं परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशात सुख नाही हे पटलेलं नाही, हेही पटलेलं आहे. परमात्म्याची प्राप्ती या साधनाने होते हे पटलेलं नाही, सगळं पटलेलं आहे. मग सगळं पटल्यानंतर बुद्धी अस्थिर होण्याचं कारण काय आहे, त्याचं कारण आहे काय, कारण आहे विषयाचा हेवा.
त्या बुद्धीमध्ये त्या मनामध्ये त्या चित्तामध्ये विषयाविषयीच जे प्रेम आहे ते प्रेम आहेच. या विचाराने ते थोडं काय झालेलं आहे, दबलेलं असलं तरी ते आहेच. आणि मग जशी उन्हाळ्यामध्ये गवताचं बी दबलेलं राहतं, दिसत नाही, कार्यरूपाने दिसत नाही, आणि सूक्ष्म असल्यामुळं कारण मूळ रूपाने ते काय होत नाही, दिसत नाही. पण पाऊस पडला रे पडला आणि त्याला पाणी लागलं, तसा मानाचा धनाचा पाऊस पडला आणि त्या विचाराला त्याचं पाणी लागलं रे लागलं का, लगेच दोन चार दिवसामध्ये सगळं हिरवगार होत. तसंच आहे महाराज या परमार्थाचंही. थोडस आपण साधना करायला लागलो, काय करायला लागलो की लोक लगेच डोक्यावर, लोकाला तो दमच नाही, म्हणजे डोक्यावर घ्यायलाही दम नाही, हा खाली पायदळी तुडवायलाही दम नाही. मला वाटलं लय चांगला आहे हो झाला, तुला वाटलं त्याला काही हीच नाही. आणि मग आपला आपले विचार, आपला विवेक, आपलं वैराग्य तिथं कमी पडतं. म्हणून तुकोबार आहे देवाकडे प्रार्थना करता, देवा आमचा हा जो भाव आहे, आमची ही जी बुद्धी आहे, आमचा हा जो विचार आहे, तर त्या विचाराचं रक्षण देवा तुम्ही करा. बरं, देवाच्या कृपेमध्ये ते सामर्थ्य. देवाने जर एखाद्यावर कृपा केली तर जग त्याला ज्याला सुंदर मानत, ज्या विषयाला सगळं जग सुंदर मानत ज्याच्यावर देवाची कृपा आहे त्याला ते संक्रातीचं सुगड दिसत, नजरच तशी होते, नजरच अशा प्रकारची तशी होते की सगळ्या जगाला जे हवं वाटतं तर त्याला ते त्याला नको वाटतं. त्यालाच शास्त्रामध्ये वैराग्य म्हणतात. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय, हव्या असणाऱ्या विषयाविषयीही मनामध्ये चिळस असणं, तिटकारा असणं, ते भोगावं अशा प्रकारचं न भोगतही असेल कदाचित आवश्यक गोष्टीचा, पण त्याचा आनंद रस न घेणं. आपण साध्या साध्या गोष्टीमध्ये विषयाचा काय घेतो, रस, साध्या साध्या. देवा माझी बुद्धी स्थिर नाही, त्या बुद्धीमध्ये विषयाचा हवे असं हेवा हवंय. जरी ती आज दबलेली आहे तरी ती कोणत्याही काळी काय होऊ शकते, कोणत्याही रूपाने, कोणत्याही काळी आणि कोणत्याही रूपाने ती म्हणजे उसळी घेऊ शकते आणि मग तिथं माझी शक्ती कमी पडेल. काय महाराज त्या भरताने, पुराणामध्ये भरताचं वर्णन आहे, चक्रवर्ती राजा, 18 भार वनस्पती फुली फळी ओळती, 22 पोखरणी नदी गंगा वाहती, सगळ्या राज्याचा त्यांनी त्याग केला ध्यानाचा आनंद घेण्याकरता. कारण ह्याचा हे कधी ना कधी सोडावंच लागणार आहे, म्हणजे आजरी नाही सोडलं तरी सतत त्याला आपल्या बरोबर ठेवता येणार नाही किंवा आपल्याला त्याच्या बरोबर राहता येणार नाही, हे सोडावंच लागणार. सावधान, घर सोडण्यातले वाईट नका वाटून देत जाऊ, हे सोडावंच लागणार आहे. हा नातू लय बारकाय सगळं खरे, हे एक दिवशी सोडावं लागेल आणि मग दुसऱ्याने लात घालून बाहेर काढण्यापेक्षा आपण पहिलीच सवय लावली तर काय अडचण आहे. सोडावंच लागतंय, हे सोडावं लागणार आहे. आपल्या बापाला सोडावं लागलं, आपल्यालाही सोडावं लागणार आहे. मेल्यावर सोडण्यापेक्षा जिवंत असताना हे सोडलं आणि आपल्या कल्याणाकरता जर भगवत चिंतन केलं, काय वाटतं तुम्हाला, झोपड्या नाही सोडल्या जात आपल्या जन आणि त्यांनी राज्य सोडले असतील, काय वृत्ती असेल त्यांची. सगळं सोडलं माणूस जंगलात जाऊन झोपडी छप्पर तयार करून भगवंताच्या ध्यानाची साधना करायला लागले. गंगेच्या काठात सकाळची वेळ आहे, स्नानाला गंगेमध्ये गेलेले आहेत, कमरे इतक्या पाण्यामध्ये उभं राहून बुडी मारलेली आहे, हातामध्ये पाणी घेणार,
एवढ्यात एक हरणी पाणी प्यायला आलेली वरच्या बाजूला, गर्भवती आहे, प्रसूती काळ तिचा जवळ आलेला आहे, आणि तिनं सिंहाची डरकाळी ऐकलेली आहे जवळ. अशा प्रकारचा पाठीमागे सिंह आपल्याला पकडण्याकरता धावतोय लक्षात आल्यानंतर ती घाबरली आणि तिनं त्या प्रवाहाच्या या बाजूहून तिकडच्या बाजूला उडी मारली. प्रसव जवळ आलेला होता, त्या शरीराच्या हालचालीमुळं ते तिच्या पोटातलं ते बछडा खाली पाण्यात पडला, ती गेली निघून बिचारी. ती शेवट स्वतःचा प्राण प्रत्येकाला प्रिय असतो. पण मग ती वाहत येऊ लागली, ते नेमसे यांच्या हातात आलं. अरे 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 बिचारे नूतन जन्मलेलं आहे, असंच जर आपण वाहू दिलं तर ते काय होईल, मरून जाईल. दया आली. आता दया चांगली आहे का नाही, दया चांगली आहे का नाही, काय वर्णन केलंय महाराज ज्ञानोबाराईनी दयेचं. आता दया ती आयसी पूर्णचंद्रिका जायसी निवळीतान कडसी साने थोर भगवान म्हणतात. ती दया ज्याच्या अंतकरणात निर्माण झाली तेव्हापासून मी त्याचा सेवक बनतो. मी उपजताची तया ऋणी तया त्याचा कर्जदार अशा प्रकार अशी ही दया. पण सावधान, भगवत प्राप्ती करता साधना करणाऱ्याला दया ही घातक आहे. मर्यादित ठीक आहे, अन्यथा शांती क्षमा दया त्याही नका पंढरी राया. पंढरी राया ही दया, ही शांती, ही क्षमा, ही सुद्धा तुझ्या चिंतनामध्ये प्रतिबंधक आहेत, म्हणून त्याही पूर्ण अंशामध्ये मला नको. बाहेर आणलं, आता बाहेर तिथं ठेवा तर हिंस्र पशु त्याला खातील. झोपडीत आणलं, झोपडीत आणलं तर त्याच्या खाया पायाचे काय, आता हे थोडे पाजणार आहे त्याला, त्याची आई तर निघून गेलेली आहे. मग कोवळं कोवळं गवत आणून त्याला खाऊ घातलेलं आहे. आता ते मोठं मग सोडून द्यावं का नाही, म्हणजे घरचे बछडे सोडले स्वतःचे हारणाचं बछड महाराज, त्याच्या मुळा अडकला नाही यांचा अंत काला आला. आता ते काय मोठं झालं गेलं गेलं ते कसेल तिथं थांबेल. अंतकाल आला आणि अंतकाळच्या वेळेला आठवण देवाची यायची ऐवजी हरणाची आली, पुढचा जन्म हरणाचा घ्यावा लागला. माझी बुद्धी स्थिर देवा नाही विषयाचा, अशा प्रकारचा विषयाचा हेवा बुद्धीमध्ये सूक्ष्म रूपामध्ये जरी स्थूल नसेल, जरी प्रवाह रूप नसेल, जरी उग्र स्वरूप तो धारण करत नसेल, तरी बारीक संस्कार रूपाने तो चित्तामध्ये आहे आणि तो कोणत्याही रूपामध्ये मला गुवू शकतो. म्हणून देवा तुमची सहाय्यतेची आवश्यकता आहे, तेव्हा तुम्ही माझ्यावर कृपा करा. आणि हे जे विचार आहे हे सतत काय म्हणायचं, कीर्तन प्रवचनातले विचार जर सतत आपल्या ठिकाणी जागे राहिले फार प्रगती लवकर होईल आपली. पण काय होतं, हे संतांच्या वाङ्मयाच्या जवळ जोपर्यंत असतो आपण तोपर्यंत ते विचार अंतकरणात काय असतात, जागे असतात. आणि ते नुसतं उठला त्या जागेवरून उठला का झाले लगेच त्याला बाजूला सारलं जात, कारण सत्त त्यांची राहते. जास्त दिवस ते राहिलेले सिनियर असतात ते पहिले दादागिरी करते. विचाराचं अंतर पडला देवा का तुमचं अंतर पडला, विचाराचं अंतर पडला की तुमचं अंतर पडला. भाव अंतराय हृदेवा माझे
बुद्धि सिर देवा अंतराय भावा म्हणजे कोण झालं हाने का थोरल्या तुकाराम महाराज म्हणजे तिघ भाऊ होते हे मधले होते थोरल्याच नाव सावजी लहान्याचं नाव कान्होबार आहे सावजी सोडून गेला होता त्याच्यामुळं मग भावा अंतराय तुकया बंधू म्हणे भावा अंतर भावा अंतर आहे म्हणजे कोणत्या भावाचा अंतर आहे इथं भाव शब्दाचा अर्थ भाऊ नाही बंधू नाही भाव म्हणजे विचार बुद्धीमध्ये मनामध्ये असणारे जे विचार आहेत परमार्थ विषयक भगवंताच्या कृपेनं जे प्राप्त झालेले आहेत तर त्या विचाराचा अंतर पडला कृतीचा अंतर पडतो आणि कृतीचा अंतर पडला की मग परिणामी देवाचा अंतर भावा अंतर आहे तुकोबाराय म्हणतात देवा मला स्पष्ट माझं पुढचं मरण दिसतंय बुद्धी स्थिर नाही आणि मग त्या बुद्धीमध्ये दुसरे विचार निर्माण झाले आणि या विचाराचा संबंध तार तुटली अंतर बाजूला गेला की तुझ्या प्राप्तीची साधना माझ्याकडून होणार नाही साधना नाही झाली की तुझी प्राप्ती होणार नाही अंती पाय अंतरती आणि महाराज शेवटी तर त्याची आवश्यकता आहे शेवटी भगवंताच्या पायाचा आठव झाला पाहिजे शेवटी आठव होण्याकरता रात्रंदिवस आठव करावा लागतो म्हणून सदा स्मरावे मातेची त्वा मरणी जायाचे पावे आठवे तो त्याची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते त्वा तेव्हा देवा विचाराचा अंतर पडला की तुझे पाय अंतरतील म्हणून माझी प्रार्थना आहे माझी बुद्धी स्थिर देवा आता पहिल्यांदा आपण कसं केलं होतं अन्वय देवा माझी बुद्धी स्थिर नाही का विषयाचा देवा तुझ्याकडून ही अपेक्षा आहे काय माझी बुद्धी स्थिर राहावी आणि विषयाचा हेवा नाही माझी बुद्धी कशी राहिली पाहिजे स्थिर अशा प्रकारची राहिली पाहिजे या भावाच्या ठिकाणी या विचारामध्ये अजिबात विषयाविषयीचा हेवा मनामध्ये निर्माण होऊ नये आणि हा हेवा सतत अशा प्रकारचा वाढत राहावा तुझ्याविषयीची गोडी जशी आज आहे आरंभाला तशीच ती शेवटपर्यंत राहावी ही माझी तुका तुका म्हणे जोडी तुका म्हणे Hey!
आमच्यावर कृपा कर आणि आम्हाला तो भाव प्राप्त होऊ दे. आमच्या चित्तामध्येही त्या भावाची, त्या विचाराची प्राप्ती होऊ दे की ज्या विचाराने आमचा उद्धार होईल. अहो कृपावंता, होय बुद्धीचा ये दाता, जेणे पावी जे उद्धार तुझे पायी पैसे. प्रार्थना करूया. तुकोबार आहे शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे जोडी, आधी अंती राहो गोडी. गोडीची जी जोडी झालेली आहे तर ती तुझ्या कृपेनं आधीपासून अंतीपर्यंत तशीच राहावी ही आमची मागणी. ज्ञानेश्वर माऊली.